मोर टू डू विथ ग्लोबल मार्केटशी रिलेटेड आहे इंडियन स्टोरीमध्ये याच्यामध्ये काहीही काही, काही बाधा आलेली नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा आज बँकेचे समजा तुम्ही रेट बघायला गेलात तर बँकेला साधारण तुम्हाला साडेसहा <coughs> ते सव्वा सात पर्सेंटच्या मध्ये रेट मिळत आहेत समजा तुम्ही वीस टक्के किंवा तीस टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये येता तर हे नेट ऑफ टॅक्स तुम्हाला रिटर्न्स मिळत आहेत हार्डली साडेपाच साडेचार टक्क्याच्या रेंजमध्ये सो so, या म्युच्युअल फंड मध्ये समजा तुम्ही बघितलं इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये ऑन अँड आम्ही लोकांना सांगतो की समजा तुम्ही तीन वर्ष ते पाच वर्षाच्या होरायझननी होल्ड केलात पैसे तर तुम्हाला अजूनही बारा टक्के ते पंधरा टक्क्याच्या रेंजमध्ये म्हणजे आजही बँकेपेक्षा पे, पे, बाजार हा कायम जास्त पुढचा प्रश्न आपल्याला येतोय सुधाकर गोगावले आहेत आलेबागून सुधाकर जी नमस्कार बोला नमस्कार थेट प्रश्न होता आपण जे गुंतवणूक करतो माझे जे भाऊ जे आहेत त्यांनी आपल्या मध्ये गुंतवणूक केली होती आणि याच्यामध्ये तर सर ते म्हणजे काहीच हे नाहीये त्याच्यामध्ये गॅरंटी नाही आहे आणि आता जे घराला घर पण देणारी बीएसके साहेबांची म्हणजे गोरगरीब आपला पैसा गुंतवतो मेहनती नाही करतो पण शेवटी हे सगळं ह्याच्यात फसवणूक केली जाते साहेब तर कशा प्रकारे गुंतवणूक करावी प्रश्न आहे आणि हा तमाम कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनातल्या शंकेला तुम्ही वाचा फोडलेली आहे गुंतवणूक करताना काय खबरदारी घेतली पाहिजे कारण आपण बघतो बिल्डरकडे पैसे गुंतवले इतर ठिकाणी गुंतवले असुरक्षित ठिकाणी ठेवले बँकेत व्याज मिळत नाही मार्केट हे ऑप्शन आहे मग पडतं भीती वाटते कशी गुंतवणूक सुरक्षित होईल गुंतवणूक ही एस आय पीच्या द माध्यमाने जर का तुम्ही केली इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत जे शेअर मार्केटच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात तर तुम्ही एस आय पी माध्यमाने केली एस्पेशली तुम्हाला जर का असं वाटतं तर ती जास्ती फायदेकारक ठरते एस्पेशली ज्यांना ही सारखी भीती वाटते की हो मार्केट आहे म्हणजे ते वर पण जाणार आणि ते पडणार पण तर पाच वर्षाचा किंवा दहा वर्षाचा व्ह्यू घेऊनच तुम्ही मार्केटमध्ये उतरावं म्हणजे थेट गुंतवणूक करण्यापेक्षा एसआयपीतल्या गुंतवणूकीतला परतावा चांगला मिळतो आणि जोखीम, जोखीम कमी आहे जोखीम तुम्हाला कमी आहे बरं काय होतं की एसआयपी ही अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने की जेव्हा मार्केट खाली पडतं तेव्हा हो, तुम्हाला युनिट जास्ती मिळतात म्हणजे रादर तुमचा मार्केट पड करता येईल अगदी बाळभोत पद्धतीने सांगा अगदी बाळभोत पद्धतीने की पहिले तुम्ही पा पा इंडियन म्हणजे कुठलीही इकॉनॉमी जी आहे त्याचं बिझनेस सायकल पाच वर्षाचं असतं आणि दहा वर्षात दोन बिझनेस सायकल्स तयार होतात तर कोणीही जेव्हा एस आय पी करेल तेव्हा त्यांनी मिनिमम पाच वर्षाची करावी तर तुम्हाला हे खरंच फायदेशीर ठरतं कारण मार्केट तुम्ही बघितलं गेले आत्ता जरी पडलं असेल बु म्हणजे हा म्हणाला जसं की शुक्रवारपासून मार्केट पडतं आहे पण त्याच्या आधी गेले सहा महिने मार्केट वर जात होतं त्यामुळे क जे वर जातं ते कधीतरी पडणारच एफ डीचं पण तुम्ही म्हटलं आलात तर सात वर्षापूर्वी किंवा पाच वर्षापूर्वी एफ डीचे दहा टक्क्याहून वर रिटर्न्स मिळायचे पण ते पण आता खाली आलेत त्यामुळे इक्विटी मार्केटमध्ये एसआयपी एक चांगला चांगला पर्याय आपण सुचवलेला आहे मकरंद शिंदे पुढचा फोन आपल्याला येतोय नांदेडून बोलतात मकरंदजी नमस्कार थेट प्रश्न विचारा हा मग अमाऊंट आहे मला लमसम मध्ये गुंतवायची आहे तर मी फंड कडे गेल इक्विटी फंड कडे गेलं पाहिजे ग्रोथ ओरिएंटेड किंवा मला दुसरा काही ऑप्शन आहे ज्यानी की मला दोन वर्षांनी रिटर्न्स पाहिजे बँक एफ डी मध्ये एवढा रिटर्न भेटत नाही मला पाहिजे तर आपण काय पुन्हा परत पाहिजे ठोस रक्कम गुंतवायची सो पूर्वी कसं होतं की इक्विटी मार्केट किंवा इक्विटी म्युच्युअल फंड म्हटलं की आम्ही लिटरली क्लायंटना सांगायचो की मिनिमम तीन वर्ष ते पाच वर्षाचा होल्डिंग पिरियड तुम्ही ठेवा जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली म्हणताय की तुम्हाला दोन वर्षाचाच होल्डिंग पिरियड आहे तेव्हा आजकाल इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये देखील खूप जास्त व्हरायटी अवेलेबल आहे तुम्हाला हायब्रिड कॅटेगरीचे आज, फंड्स मिळतात किंवा तुम्हाला आजकाल रिसेंटली इक्विटी सेव्हिंग एज अ कॅटेगरीचे फंड्स मिळतात ज्याच्यामध्ये तुम्ही अराऊंड दोन ते, ते अडीच वर्षाचा होल्डिंग पिरियड असेल तरी तुम्हाला एफ डीच्या कम्पॅरिझनमध्ये म्हणजे एफ डीचं जसं मी आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की साधारण तुम्ही साडेचार पाच टक्के नेट ऑफ टॅक्स रिटर्न्स एक्सपेक्ट करता या ई एस एफ एज अ कॅटेगरीमध्ये इक्विटी सेव्हिंग एज अ कॅटेगरीमध्ये तुम्हाला तरी देखील साडेआठ ते नऊ टक्के रिटर्न्स मिळू शकतात विच इज एनी टाईम बेटर दॅन युअर एफ डी रिटर्न्स सो so, ही कॅटेगरी तुम्ही चूज करू शकता ठीक यालाच याला यालाच याला जोडून मला एक प्रश्न सुचे तुम्हाला विचारायचा तो म्हणजे एक अशी मोठी अमाऊंट जर असली आपल्याकडे बाजारात गुंतवण्यापूर्वी शक्यतो मराठी माणूस तरी असा विचार नक्कीच करतो मी ती जमिनीत गुंतवू या दोन पर्यायांपैकी कुठला पर्याय कारण बाजारात यायचं डिमॅट अकाउंट ओपन करा तुम्हाला त्यात बरीचशी माहिती नसते त्याची सगळी प्राथमिक माहिती करा मग घेणार काय कुठल्या तरी एखाद्या आपण अर्थविषयक सल्लागाराकडे जातो या सगळ्यातनं वाचण्यापेक्षा जमीन हा पटकन एक ऑप्शन दिसतो किती धोका आहे किती फायदा आहे काय करावं जर का तुम्ही जमिनीत गुंतवलं म्हणजे ओपन लँड ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जरी तुम्ही गुंतवलं आणि नंतर तुम्हाला रिटर्न सांगले असेल तरी एक असा धोका असतो की कोणी ती बळकावू शकतं तो एक भीती असते अर्थात हल्ली गेटेड कम्युनिटीमुळे ती भीती कमी झाली तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये गुंतवलं तर लोकांच्या हे लक्षात येत नाही की तो फ्लॅट ठेवण्यासाठी त्यांना त्याच्यावर खूप नंतर म्हणजे दरवर्षी खर्च हा करावा लागतो त्यामुळे मी बरेच वेळा ऐकलं आहे म्हणजे मलाच माझे क्लायंट सांगतात की आम्ही फ्लॅटमध्ये गुंतवतो पण त्याचं रिटर्न ऑन इक आर ओ आय काही एवढा चांगला नाही आहे त्या मनाने तुम्ही बॅलन्स फंड घ्या त्याचा आर ओ आय फार चांगला आहे म्हणजे गेले दहा वर्षात तो आर ओ आय हॅज बीन बेटर त्यामुळे कधीही ही गुंतवणूक कागदावरची गुंतवणूक ही थेट जमिनीतल्या गुंतवणूकपेक्षा कधी चांगली बाजारातली आम्हाला मला तरी असं वाटतं असा तुमचा सल्ला आहे yes. त्यातले अमोल भंडारी कराडून आपल्या बरोबर आहेत अमोलजी नमस्कार बिचारा अमोलजी टी व्हीचा आवाज पूर्णपणे बंद ठेवून थेट प्रश्न विचारा आपल्याबरोबर आता सुचिता आंबेडकर आणि अमेय गोडसे आहेत गुंतवणूक सल्लागार थेट विचारा नमस्कार सर माझा प्रश्न होता शेअर मार्केट संदर्भात जी आ, मी आता यामध्ये काही शेअर परचेस करतो या बाजाराचा चढ उतार लक्षात घेते मी टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी या फंडवर कॉन्सन्ट्रेट करतो बरोबर म्युच्युअल फंड मध्ये मी काही लमसम लमसमावर युटिलाइज केली तो काही खाना स्वतः तो मला मध्ये दिसतोय तर मी टाटा मोटर्स <coughs> हॅलो जी विचारा हा टाटा मोटर्स मारुती सुझुकी हा फंड एक वर्षाच्या लॉंग साठी खरेदी करण्याचा काळात योग्य राहील का ऑटो सेक्टरच्या बद्दल त्यांचा प्रश्न आहे सुचिताजी ऑटो सेक्टरमध्ये गुंतवणूक फायदेशीर डेफिनेटली राहू शकेल नुसतंच मारुती नाही पण ऑटोचे असे बरेच आहेत आयशर आहे त्याच्यामध्ये राहू शकेल पण त्याच्यामध्ये एक आहे की uh, हा एक आहे की इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप आहे त्यामुळे ऑटो रिलेटेड म्हणजे फक्त त्याच्यात दुचाकी किंवा चार चाकी वाहनं नाही तर मोठे बस म्हणा ट्रॅक्टर म्हणा असेही स्टॉक्स तुम्ही बघू शकता कारण ऍग्रीकल्चर सुद्धा असं वाटतं की पुढच्या जेव्हा पुढच्या निवडणुकीमध्ये अॅग्रिकल्चर सेक्टरला खूप प्राधान्य दिलं जाईल तेव्हा ट्रॅक्टर्स म्हणा म्हणजे ऑटो हे जर का तुम्ही एक मोठं सेक्टर म्हणून धरलं ज्याच्यात सगळ्या प्रकारची चाकाची वाहनं बघितली तर डेफिनेटली फायदेशीर अगदी अगदी येतोय विनायकजी नमस्कार थेट विचारा सुचिताजी आणि अमेय जी आपल्या बरोबर आहेत हा नमस्कार मला असं विचारायचं आहे हे शेअर मार्केट अजून किती खाली आहे हम्म दोघंही तज्ज्ञांकडे आपण जाऊयात आधी सुचिताजी खरं तर हा प्रश्न सगळ्यांच्याच मनामध्ये आणखी तिथे हे बघा आता शेअर मार्केट त्याची घसरण एक दिवशी खूप मोठी झाल्यामुळे सगळ्यांना खूप भीती झाली आहे पण युज्युअली जे काही वाढ झाली आहे गेले सहा महिन्यात त्याच्या साधारण दहा ते बा, बावीस टक्के दहा टक्के ते बावीस टक्के मध्ये घसरण होऊ शक शकते अगदी प्रश्न सो so, uh, मी म्हणेन की uh, एक्झॅक्ट प्रेडिक्ट करणं खूप डिफिकल्ट आहे की कि किती फॉल होऊ शकतो बट जसं मॅडम बोलल्या तसं की मागच्या पूर्ण वर्षामध्ये आपल्याला बत्तीस टक्के रिटर्न मार्केटने दिलेले आहेत निफ्टी आणि सेन्सेक्स तुम्ही बघितलात तर त्या हिशोबाने आतापर्यंत आपण जो फॉल बघितलेला आहे तो मार्जिनली दोन ते तीन पर्सेंटचा बघितलेला आहे त्याच्यामुळे पण या आणि हा म्हणजे परतव्याच्या तुलनेत घसरण्याचं प्रमाण फार कमी त्यामुळे घाबरायचं नाही ऍब्सुटली पुढचा फोन आपल्याला येतोय राजेंद्र जोशी आहेत राजेंद्र राजेंद्रजी नमस्कार विचारा प्रश्न हा नमस्कार सर मी राजेंद्र जोशी बोलतोय औरंगाबाद वरन दोन हजार आठ ला मी काही शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले आहे एक जानेवारी आता ही जी झाली आहे यावेळेस त्याचं मूल्य होतं एक लाख पंचेचाळीस हजार आता दिवाळीला मला काही पैशांची आवश्यकता आहे तर hmm. तोपर्यंत मी थांबावं की सध्या त्याचे काढून घ्यावे ते पैसे कुठल्या सेक्टर मध्ये साधारण गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये म्युच्युअल म्युच्युअल फंड आहे रिलायन्स मध्ये युटीआय सुचिताचन विचारतो दोन हजार आठ पासन गुंतवणूक केली आहे त्यामुळे मला असं वाटतं नक्कीच त्यांना भरपूर फायदा झालेला असणार कारण आता आपण दोन हजार अठरा मध्ये आहोत त्यांना दिवाळी मध्ये काढायचे आहे असं त्यांनी दसरा दिवाळीच्या सुमारास असं आहे की मार्केट इथूनही वर जाऊ शकतं पण हे सगळं माहिती जरी असलं तरी मला असं वाटतं की आता त्यांच्याकडे जानेवारी फेब्रुवारी सुरू झाले दिवाळी मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये म्हणजे सहा आठ महिन्याचा प्रश्न आहे तर त्याच्यातले निदान पंचवीस टक्के म्हणजे जसं हे मार्केट खाली पडलं तसं ते एक बॅक येतो दरवेळेला त्या मध्ये निदान त्यांनी पस्तीस टक्के त्यांचे पैसे काढून ठेवावे कारण अजूनही इंडियन इकॉनॉमी ही पावसावर आधारित इकॉनॉमी आहे आणि जून किंवा जुलैमध्ये कसा पाऊस होतो त्याच्यावर दिवाळी धरली जाते तर निदान पस्तीस चाळीस टक्के जर का बाउन्स बॅक आलं तर त्यांनी नक्की काढून घ्यावे जी आम्ही मार्केट पडणं ही सुद्धा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची संधी असते असं म्हटलं जातं काय सांगाल त्याबद्दल सो ऑफकोर्स समजा तुम्ही पोर्टफोलिओमध्ये असे टा लोकेशन मेंटेन केलेलं असेल तर तुमच्या फॉलमध्ये कुठल्या पार्टचा फॉल जास्त झालेला आहे जसं आपल्याला फॉल आज जास्त दिसतोय कारण का सेन्सेक्स पडला आहे म्हणून बट खरं तुम्ही बघितलं तर दहा जानेवारीपासून फॉल येतो आहे स्मॉल आणि मिडकॅप या कॅटेगरीमध्ये सो so, समजा तुमची असेट अलोकेशन प्रॉपरली मेंटेन केली असेल आणि समजा एखादा पर्टिक्युलर सेक्टर खाली किंवा एखादा सेक्शन ऑफ द मार्केट खालती पडतो तर त्यावेळेला ती त्याची बाईंग ऑपॉर्च्युनिटी डेफिनेटली युटिलाईज केलीच पाहिजे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता सध्या ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी ती कशी करावी विभागून गुंतवणूक कशी करावी एकदम करावी का म्हणजे बाजारात येताना जो पहिल्या प्रथम पदार्पण त्याची गुंतवणूक कशी असावी मला असं वाटतं की जानेवारी मध्ये बिगिनिंग मध्ये म्हणजे दहा जानेवारी जसं अमोल बोलला त्यानंतर एक डिस्ट्रीब्युशन पॅटर्न चालू होते म्हणजे काही काही शेअर्स खाली येत होते जरी मार्केट वर जात होतं आता ज्यांनी गुंतवणूक केलेली नाही आणि ज्यांना असं वाटतंय की अरे हा मस्त फॉल आला आहे किंवा मार्केट घसरलं आहे तर आपण केली नाही चला आता गुंतवणूक करू अशा लोकांनी त्यांचे पंचवीस पर्सेंट गुंतवणूक करायला काही हरकत नाही पंचवीस टक्के अशासाठी मी म्हणते की कदाचित ह्याच्याहून अजून फॉल आला तर तो परत त्यांना एक अपॉर्च्युनिटी चांगली मिळेल तर पूर्ण शंभर टक्के हां कारण अजून टप्प्या टप्प्यानी दुसरं एक असं आहे की त्यांनी एक खूप चांगलं हे करावं की एक लिक्विड फंड मध्ये पैसे टाकून त्याला एसटीपी द्यावी म्हणजे टी पी म्हणजे ह्याच्यात थोडे थोडे करत ह्याच्यात आणि एसआयपी वाल्याने तर नक्की ही संधी घ्यावी इक्विटी वाल्या संदीप पितळे पुढचा फोन आहे नगरून संदीप पितळे बोलतात संदीप जी नमस्कार थेट विचारा हॅलो संदीप पितळेजी नमस्कार विचारा

आणि त्याच्यातनं तुम्ही रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करा hmm. ओव्हर द पिरियड ऑफ नेक्स्ट टू थ्री मंथ्स त्याच्यामध्ये आपल्याला फॉल दिसला तर आपण जास्त अमाऊंट करू शकतो सो so, पहिल्यांदा हे त्यांना फाईंड आउट करायला लागेल की किती वर्षासाठी त्यांना ते पैसे नको आहेत आज केलेली लमसम समजा ते तीन ते पाच वर्षासाठी नको आहेत तर करू शकतात बट तरी देखील समजा एक्झिस्टिंग इक्विटी एक पोर्टफोलिओ नाही आहे फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट करतायत तर डेफिनेटली त्यांनी ती आजच्या डेला तरी लमसम इन्व्हेस्टमेंट अवॉइड करावी इज द बेस्ट ऑप्शन पुढचा फोन आपल्याला येतोय विचारा रोखोक मध्ये आपण थेट प्रश्न विचारू शकता प्रेक्षक हो। दोन दोन सातशे दहा पंचावन्न एकशे साठ आमचा सा। फोन क्रमांक आहे सुचिता आंबर्डेकर आणि अमेय गोडसे गुंतवणूक सल्लागार आपल्या बरोबर आहेत रुपेश गावंडे वर्ध्याहून बोलतात जी नमस्कार थेट प्रश्न विचारा आपला हॅलो डॉक्टर रुपेश गावंडे नमस्कार थेट विचारा हा नमस्कार साहेब मला हे विचारायचं आहे की सध्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य वेळ आहे का ही योग्य वेळ आहे का विचारात आपण अमे सो ॲब्सल्युटली आय मीन म्युच्युअल फंड हा असा असेट क्लास आहे की हा असा इन्व्हेस्टमेंटचा ॲव्हेन्यू आहे की ज्याच्यामध्ये तुमचं डायव्हर्सिफिकेशन होतं जे फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट करतायत त्यांनी नेहमी ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडच्या माध्यमातूनच चालू केलेली चांगलं असतं कारण का डायरेक्ट स्टॉक्समध्ये फॉलची लिमिट खूप जास्त असू शकते वेरॅज म्युच्युअल फंड मध्ये एक्सपर्ट तुमचे पैसे मॅनेज करत असतात प्लस तुमचा पोर्टफोलिओ प्रॉपरली डायव्हर्सिफाय केलेला असतो त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी लक्ष धोका म्युच्युअल फंडात कमी आहे खूप कमी आहे सतीश पवार पुणे पुढचा फोन आहे सतीश जी नमस्कार थेट विचारा नमस्कार माझा एक फ्लॅट विकून आता मला रुपये मिळणार पुढच्या तर आणि माझ्याकडे एक्झिस्टिंग लोन आहे होम लोनच वीस जी तर त्यातले मी किती होम लोन रिटर्न करू आणि किती पैसे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू आणि किती एफडी मध्ये करू हा प्रश्न आहे खूप छान प्रश्न आहे हा आपण सुचितांकडे जाऊया किती आहेत मला पंचवीस लाख रुपये त्यांना फ्लॅट विकून मिळणार आहेत वीस लाखाचं लोन आहे त्यातले त्यांनी लोन मध्ये किती भरावेत किती म्युच्युअल फंडात टाकावेत किती कुठे इन्व्हेस्ट करावेत असा त्यांचा प्रश्न इंटरेस्ट रेट जो आहे तो आता होम लोन मध्ये कमी आहे म्हणजे आठ पूर्णांक तीन वगैरे असा आहे म्हणजे माझ्या मते रेकॉर्ड लो आहे असा माझा अंदाज आहे बरोबर तर अशा वेळेला मला असं वाटतं की त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाही अर्थात जसं मी म्हणाले तेव्हा पूर्णपणे जी काही अमाऊंट आहे ती पूर्णपणे इन्व्हेस्ट न करता टप्प्याटप्प्याने ती करावी टप्प्याटप्प्यान इन्व्हेस्टमेंट करा असं तुम्ही सांगताय जी हा सल्ला नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचला असेल आम्ही लोकांच्या मनामध्ये गुंतवणूक करावी असं असतं ती मार्केटमध्ये करावी असे असा आता आपण बघतोय की म्युच्युअल फंड हा एक चांगला ऑप्शन लोकांना दिसतोय पण म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर पुढचं एक पाऊल कधीतरी आपल्याला ठेवायचं असतं ते मार्केटमध्ये ठेवायचं असतं मार्केटमध्ये ठेवलेलं आपलं पहिलं पाऊल सुरक्षित ठेवावं याकरता काय टिप्स द्या सो फर्स्ट ऑफ ऑल मी म्हणेन की जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडची जोपर्यंत कम्प्लीट ग्रिप येत नाही तोपर्यंत ये। स्टॉक मार्केट मध्ये जाण्यात खूप जास्त धोका आहे कारण का जसं मी आधीच्या याच्यात देखील सांगितलं की फॉल हा जास्त होऊ शकतो एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये पण ॲज लॉन्ग ॲज तुम्ही डायव्हर्सिफिकेशन केलं जसं आता मॅडमना एक ऑटो सेक्टरचा क्वेश्चन आला होता जसं तुम्ही सेक्टोरल डायव्हर्सिफिकेशन पोर्टफोलिओमध्ये केलं तर काही वर्षानंतर एकदा तुम्हाला डाऊन साइड किती येऊ शकते आणि त्या डाऊन साइडनी आपण घाबरून जात नाही होत नाही स्वतःची आप एक आपल्याला एक कॉन्फिडन्स आल्यानंतर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये एंटर करायचं असेल तर था होऊ शकतं बेसिकली भरपूर भरपूर क्लायंट्स असे असतात की ते पॅशन म्हणून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतच असतात रादर आमच्याकडे उलटे केसेस येतात की आमच्याकडे आधी स्टॉक मार्केटमध्ये टाकलेले असतात आणि मग तिकडे रिटर्न्स नाही मिळाले म्हणून म्युच्युअल फंडमध्ये आले असं ह्या केसेस जास्त होतात अनेक अनेक या संदर्भात अनुभव असतील सुचित आपण ऐकूयात पण आता रणजीत साळुंखेंचा सा फोन येतोय पुढचा फोन रणजीत जी नमस्कार थेट विचारा हां मला विचारायचं होतं की व्युत्पन्न मध्ये मध्ये सीसी से आ, हे नाही आले एकदम पैसे टाकल्यानं लमसम असा त्यांचा शब्द होता रिटर्न चांगले मिळतील म्युच्युअल फंडात टाकल्यानंतर मिळतील थोडक्यात गुंतवणूक कशी केली तर रिटर्न्स कसे मिळतील एकदम गुंतवणूक करावी करावी विखरून गुंतवणूक करावी असा त्यांचा प्रश्न आहे रणजितजी त्याला मी एक सांगेन की खूप जणांना हे लक्षात येत नाही की बरेच लोकांना जेव्हा मार्केट खूप वर असतं तेव्हा अगदी गुंतवणूक करायची असते ह्या क्षणी करायची असते पण माझा लोकांना गेले पंधरा वर्ष मी या शेअर मार्केटमध्ये त्यांचं असं आहे की ज्या वेळेला मजबूत मार्केट पडतं त्यावेळेला गुंतवणूक खरी करावी त्यावेळे म गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करावी आणि ज्यांनी कधीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली नसेल त्याच्या त्या नसे। लोकांनी बॅलेन्स फंड म्हणून जो असतो त्याच्यामध्ये पहिले सुरुवात करावी कळलं कर की नाही एकदम शेअर घ्यायला जाऊ नये बरेच लोक ऐकल्याने ह्याच्यानी शेअर घ्यायला जातात पण तसं न करता मार्केट जेव्हा मजबूत पडतं तेव्हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी त्यांनी जाता जाता खूप छान आपण स्वच्छता ही तमाम करता एक चांगला सल्ला तुम्ही दिलेला आहे जाता, जाता आणखी एक सल्ला द्या स्टॉक मार्केट हे हाय रिस्क आणि हाय रिटर्न ची क्षेत्र आहे ह्याची तसं एफ डीशी तुलना करण्यात तसं काही हे नाहीये कारण इट इज नोन टू बी हाय रिस्क अँड हाय रिवॉर्ड अमेय थोडक्यात हा संधीचा काळ आहे डेफिनेटली डेफिनेटली ह्या संधीचा काळ आहे फक्त कॉशन बाळगली पाहिजे नक्कीच आपण सगळ्यांनीच या काळामध्ये अर्थविश्वामध्ये किंवा मार्केटमध्ये पहिलं पाऊल ठेवत असताना जर मार्केट पडलेला असेल तर तो नक्कीच चांगला गुंतवणुकीचा काळ असतो मात्र हे जे विश्व आहे हे बाजार विश्व जे आहे ते उत्तम रिटर्न्स देणारं मात्र तेवढा धोका असणाराही आहे त्यामुळं या सगळ्यातल्या संधी आपण ओळखा मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानं एक एक पाऊल पुढं टाकत जा मात्र बाजार घसरला आहे काय करायचं आहे त्याचं उत्तर मिळालं आहे तर गुंतवणूक करायची आहे हा उत्तम काळ आहे गुंतवणूक करा बाजार घसरला काय करायचं मध्ये आपण दोघांनीही अत्यंत उत्तम मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं दोघांचे हे आभार थँक्यू आज विचारा रोखठोकमध्ये इतकंच ताज्या बातम्यांसाठी पाहत्रास मी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे